नमस्कार मित्रांनो, परंपरा गावाची या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, जसजसे दिवस पलटतात तसतसे आपल्याला चाहूल लागते की बकासूरचा पहिरा कोणता. तर मित्रांनो, उद्या मुंबईला मानाचं असं बिंजोडचं मैदान देसाई सावली येथे होणार आहे. इथे बरेच स्टॉप नंदी येणार आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, हरण्या 622 विरुद्ध बकासूर अशी बिंजोडची शर्यत जमली आहे. मित्रांनो, ही माझ्या अंदाजानुसार सर्वात मोठी बिंजोडची शर्यत असणार आहे. तर मित्रांनो, हरण्या 622, तुम्हाला तर हरण्याबद्दल सर्वच माहिती आहे, 3 फेरे मैदानात धुमाकूल घालतोय. तसे तर तुम्ही मुंबईचा विचार केला तर मुंबईला सुद्धा हरण्या 622 टॉपचा नंदी आहे मित्रांनो. आणि आपला सर्वांचा लाडका, महाराष्ट्राचा लाडका रुत्सम सप्तहिंदी केसरी बकासूरबद्दल तर बोलायलाच नको. 3 फेरे मैदानात धुमाकूल घालतोच महाराष्ट्रामध्ये टॉपला एक नंबरचा असा नंदी आहे. आणि मुंबईमध्ये सुद्धा कधीकधी बिंजोड शर्यती मोठमोठ्या जिंकलेल्या आहेत मित्रांनो. तर उद्या देसाई सावली मैदानात हरण्या 622 विरुद्ध बकासूर अशी मोठी बिंजोडची शर्यत होणार आहे मित्रांनो. आत्ता महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळतो, जो सर्वांच्या मनातील प्रश्न म्हणजे हिंदकेसरी बकासूरचा पहिरा कोणता. मित्रांनो, ही बिंजोड शर्यत एक बैल सांगून जमली आहे, त्यामुळे पहिरा समजणं म्हणजे खूप कठीण आहे मित्रांनो. तरी पण मी माझ्या अंदाजानुसार बकासूरचा पहिरा सांगणार आहे. बऱ्याच आज दिवसभर अफवा पसरल्यात की फाजिलराव असू शकतो, राजा 777 असू शकतो, की छोटा राजा पण असू शकतो. पण मित्रांनो, हा पहिरा खूप वेगळा आहे, हे मी माझ्या अंदाजानुसार सांगणार आहे. तर बकासूरचा पहिरा आहे मुंबईचा टॉप नंदी असा, मुंबईमध्ये टॉपच्या बिंजोड शर्यती जिंकलेला असा पक्षा 78-78. मित्रांनो, उद्या बकासूर आणि पक्षा 78-78 देसाई सावली मैदानात दिसू शकतात. जर पक्षा 78-78 नसल्यास माणिकरावसुद्धा असू शकतो. मित्रांनो, माझ्या अंदाजानुसार जास्त करून बकासूर आणि पक्षा 78-78 ही उद्या आपल्याला जोडी बघायला मिळू शकते. बघूया उद्या देसाई सावली मैदानात हरण्याविरुद्ध बकासूर. जर ही माझी व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.